नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 9 ऑगस्ट 2022 आणि आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असेल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळून जाईल. तर बघा, या आधीच्या सत्रामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कुस्ती खेळाशी संबंधित बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बघा, आजच्या सत्रातील पहिला प्रश्न पाहूया. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पीयू सिंधूने कोणते पदक जिंकले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सुवर्ण पदक हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पीयू सिंधूने जिंकलेलं आहे बॅडमिंटनमध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याबद्दल महत्त्वाचे मुद्दे पाहूया. बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पीयू सिंधूला सुवर्ण पदक. बर्गिंगहम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली शानदार कामगिरी कायम ठेवत आजही पदकाची लयलूट केली. बॅडमिंटन महिला एकेरी पीयू सिंधूने कॅनडाच्या मिशेल लीचा 21-15, 21-13 असा सरळ सेटमध्ये पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यानंतरचा पॉईंट बघा, राष्ट्रकुल स्पर्धेत काल निखत जरीन, अमित पगल यांनी नीतू घनघास या भारतीय मुष्टीपट्टूनेही सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे. तर मुष्टीयुद्धेत पुरुषाच्या 92 किलो वजनी गटात सागर अवलवतने रौप्यपदक मिळवले. त्यानंतर बघा, टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरी अंतिम फेरीत अंचिता शरद कमल आणि श्रीजा अकुला या जोडीने सुवर्णपदक पटकवलेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे, एक्झामला तुम्हाला यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. त्यानंतर आजचा दुसरा प्रश्न बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला किती पदके आली. तर बघा, काय विचारलाय प्रश्न, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 2022 यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला किती पदके आली. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण 5 पदके आलेले आहे. लक्षात ठेवा, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा, पहिले 4 राज्य पाहूया. सर्वात जास्त पदके हरियाणाला आले 23, त्यानंतर तेलंगणाला 6 पदके, त्यानंतर 3 नंबरला बघा पंजाब, यूपी, महाराष्ट्र, तामिळनाडू प्रत्येकी 5-5 मेडल आलेले आहे. आणि 4 नंबरला बंगाल आहे, त्याला 4 पदके भेटलेले. लक्षात ठेवा, महत्त्वाचे आकडेवारी, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघा, कॉमनवेल्थ गेम्स 2022 सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑस्ट्रेलिया या देशाने कॉमनवेल्थ गेम्स 2022 सर्वात जास्त पदके जिंकलेले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सर्वात जास्त यांनी पदके जिंकलेले. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा, पहिले 4 देश पाहूया. बघा, ऑस्ट्रेलिया 1 नंबरला आहे, एकूण त्यांनी 178 पदके जिंकली. त्यानंतर इंग्लंड आहे, 176 पदके जिंकली. त्यानंतर कॅनडाने 92 पदके जिंकली आणि भारताने 61 पदके जिंकलेले. त्यानंतर बघा, ऑस्ट्रेलियाने सुवर्ण 67 जिंकले, कॅनडा इंग्लंडने 57, कॅनडाने 26 आणि भारताने सुवर्णपदक 22 जिंकलेले. लक्ष ठेवा. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने रौप्यपदक 57, इंग्लंडने 66, कॅनडाने 32 आणि भारताने 16. त्यानंतर बघा, एकूण कांस्य पदक बघा 54 ऑस्ट्रेलियाने जिंकले, त्यानंतर इंग्लंडने 53, कॅनडाने 34 आणि भारताने 23, अशी एकूण भारताचे टोटल 61 पदके आहे. लक्ष ठेवा, महत्त्वाचा ही आकडेवारी आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, कॉमनवेल्थ गेम्स 2022 भारताच्या यांनी टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, शरद कमलने भारताच्या टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे कॉमनवेल्थ गेम्स 2022. लक्ष ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा, 5वा प्रश्न, बडे चलो कॅम्पिंग ही मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सांस्कृतिक मंत्रालयाने बडे चलो कॅम्पिंग ही मोहीम सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा. तर बघा, महत्त्वाचे मुद्दे पाहूया. बडे चलो कॅम्पिंग ही भारतातील तरुणांना जोडण्याच्या आणि त्यांच्या देशप्रेमाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक मंत्रालयाने सुरू केले आहे. बडे चलो कॅम्पिंग उद्दिष्ट आझादी का अमृत महोत्सवाच्या व्यापक प्रसारासाठी युवा केंद्रित सक्रियता तयार करणे आहे. त्यानंतरचा मुद्दा बघा, बडे चलो मोहिमेची रचना भारताच्या तरुणांना भारताच्या स्वातंत्र्य ची 75 वर्ष साजरी करण्यासाठी पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी करण्यात आली आहे. त्यानंतर बघा, बडे चलो कॅम्पिंग मोहिमेचे उद्दिष्ट भारतातील सर्व भागातील तरुणांना आणि लोकांना एक व्यासपीठ आणणे. त्यानंतर बघा, बडे चलो मोहीम फ्लॅश डान्स देखील समावेश आहे बडे चलो थीमवर लिहिलेले आणि बनवला आहे. त्यानंतर बघा, या फ्लॅश डान्सद्वारे अमृत महोत्सवाचे संदेश आणि चैतन्य पसरवण्याचेही मंत्रालय उद्देश आहेत. त्यानंतर बघा, बडे चलो मोहीम 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2022 दररोज 10 शहरांमध्ये आयोजित केली जाईल आणि मोहिमेचा भव्य समारोप 12 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली तालकोटरा स्टेडियमवर होईल. त्यानंतर बघा, पुरोगामी भारताचे 75 वर्ष तसेच भारतीय संस्कृती कर्तृत्व आणि तेथील लोकांचा गौरवशाली इतिहास साजरे करण्यासाठी केंद्र सरकारने आझादी का महोत्सव हा उपक्रम सुरू केलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे, तुम्हाला थीम फक्त लक्षात ठेवायची की काय. त्यानंतरचा 6वा प्रश्न पाहूया, महत्त्वाचा आहे.
यूएसए मिस इंडिया 2022 किताब कोणी जिंकला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, आर्या वाळवेकर यांनी यूएसए मिस इंडिया 2022 किताब जिंकलेला आहे. लक्षात ठेवा, भारतीय वंशाच्या आर्या वाळवेकरांनी जिंकला मिस इंडिया यूएसचा किताब. व्हर्जिनिया इथल्या भारतीय अमेरिकन आर्या वाळवेकर हिने मिस यावर्षी मिस इंडिया यूएसए 2022 किताब पटकवला. 18 वर्षीय आर्याला न्यूजर्सी येथे पार पडलेल्या वार्षिक स्पर्धेत मिस इंडिया यूएसए 2022 मुकुट परिधान करण्यात आला. त्यानंतर बघा, या सौंदर्य स्पर्धेत व्हर्जिनिया विद्यापीठातील विद्यार्थिनी सौम्या शर्मा ही दुसऱ्या क्रमांकावर होती, तर न्यूजर्सीची संजना चेकुरी ही तिसऱ्या क्रमांकावर होती. लक्ष ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा 7वा प्रश्न बघा, भारतातील पहिली बायोसेफ्टी लेवल 3 मोबाईल प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र राज्यात भारतातील पहिली बायोसेफ्टी लेवल 3 मोबाईल प्रयोगशाळा उभारण्यात आलेली आहे. तर बघा, भारतातील पहिली सेफ्टी लेवल 3 मोबाईल प्रयोगशाळा महाराष्ट्रात. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी नाशिक महाराष्ट्र येथे भारतातील पहिल्या बायोसेफ्टी लेवल 3 कॅडिनमेंट मोबाईल फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. त्यानंतर बघा, ही मोबाईल प्रयोगशाळा नव्याने उद्भवणाऱ्या आणि पुन्हा उदयास येणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचा तपास करण्यात मदत करेल. त्यानंतर बघा, ही प्रयोगशाळा देशातील दुर्गम आणि जंगली भागात प्रवेश करण्यास सक्षम असेल. मानव आणि प्राणी स्रोताचे नमुने वापरून उद्रेकाची तपासणी ICMR मधील विशेष प्रशिक्षित शास्त्रज्ञांच्या मदतीने केली जाईल. तर ही अशा प्रकारची प्रयोगशाळा आहेत आणि ती महाराष्ट्रामध्ये उभारलेली आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतरचा 8वा प्रश्न बघा, विनेश फोगटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक जिंकले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. लक्ष ठेवा, विनेश फोगटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले. तर बघा, विनेश फोगटने कॉमनवेल्थ गेम्स 2022 महिलांच्या फ्रीस्टाईल 53 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले. तिने श्रीलंकेच्या चामोजा केशनी मधुरावालांगे डॉनचा पराभव केला. फोगटने विजय मिळवून सुवर्ण पदकाचा सामना 4-0 जिंकला. लक्ष ठेवा, महत्त्वाचा मुद्दे आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविकुमार दही याने कोणते पदक जिंकले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सुवर्ण पदक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविकुमार दही याने जिंकलेले आहेत. लक्षात ठेवा, पाहू शकता तुम्ही इमेजमध्ये. तर बघा, रविकुमार दही याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 2022 पुरुषांच्या फ्रीस्टाईल 57 किलो कुस्तीमध्ये देशासाठी सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. रवीने अंतिम फेरीत नायजेरिया एबीकीने विनाबाचा वेल्सचा 10-0 असा पराभव करून राष्ट्रकुल स्पर्धेत आपले सुवर्णपदक जिंकले. लक्षात ठेवा, महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतरचा 10वा प्रश्न बघा, इंटरनॅशनल कॅट डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर दरवर्षी 8 ऑगस्ट, ऑप्शन क्रमांक 2, 8 ऑगस्ट या दिवशी इंटरनॅशनल कॅट डे साजरा केला जातो. लक्षात ठेवा. त्यानंतरचा 11वा प्रश्न बघा, जागतिक अन्न सुरक्षा दिन 2022 थीम काय आहे? काय प्रश्न विचारला बघा, जागतिक अन्न सुरक्षा दिन 2022 थीम काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सुरक्षित अन्न उत्तम आरोग्य ही थीम जागतिक अन्न सुरक्षा 2022 थीम आहे. लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा, 12 नंबरचा, भारताने नुकतीच चाचणी केलेल्या अग्निचार म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल हे या क्षेपणास्त्राचं नाव आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण वरीलपैकी सर्व पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. लक्ष ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा 14वा प्रश्न बघा, फ्रेंच ओपन 2022 टेनिस स्पर्धेची 126वी आवृत्ती कुठे पार पडली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पॅरिस या ठिकाणी फ्रेंच ओपन 2022 टेनिस स्पर्धेची 126वी आवृत्ती पार पडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, इस्रोने डिसेंबर 2024 या ग्रहावर मोहीम आखली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, शुक्र ग्रहावरती इस्रोने 2024 मोहीम आखलेली आहे. लक्ष ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा मित्रांनो आजचा तुमच्यासाठी प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत आणि प्रश्न चुकला तरी काय हरकत नाही, कमेंट करा. कमेंट केल्यानंतर हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळ लक्षात येईल. चुकल्यानंतर बघा, परीक्षा निकाल सुव्यवस्थित करण्यासाठी टिंबटिंबने परीक्षा संगम पोर्टल लॉन्च केलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे 9 ऑगस्टचे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.